नमस्कार घशाला जर तुमच्या कोरड पडत असेल तोंड जर तुमचं सुकत असेल घसा सुकत असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगणार आहे हा उपाय आपण नक्की करा त्याने जर आपल्या घशाला जर सुकल्यासारखं वाटत असेल घसा कोरडा पडत असेल जर आपलं तोंड सुकल्यासारखं वाटत असेल तर या गोष्टी आपल्या ह्या उपायाने निश्चितच कमी होणार आहेत हा उपाय समजून घेण्याआधी आपण आधी घसा कोरडा का पडतो किंवा तोंड का सुकतं याची कारणं बघूया बघा काही औषधं असतात जसं आपण सर्दीचं औषध घेतो किंवा लूज मोशन थांबवण्यासाठी औषध घेतो तर ह्या औषधांची साईड इफेक्ट्स हे तोंड सुकवण्याचे असतात ही औषधं काय करतात स्रावांचं स्रवण हे कमी करतात त्यामुळे घसा सुकतो किंवा तोंड सुकतं काही असे आजार आहेत की ज्याच्यामध्ये आपली जी लाळेची ग्रंथी असते इथे आपल्या घशाकडे एक ग्रंथी असतात आणि त्या ग्रंथीमधून लाळ स्त्रवत असते आणि ह्या लाळेचं स्रवण सलायवाचं स्रवण ज्यावेळी व्यवस्थित होत नाही किंवा कमी प्रमाणामध्ये होतं त्यावेळीसुद्धा तोंड हे सुकण्याचा प्रॉब्लेम होतो जॉग्रन सिंड्रोम नावाचा एक गंभीर आजार आहे याच्यामध्ये सुद्धा तोंड सुकतं आणि ह्या आजारामध्ये काय होतं की लाळच बाहेर येत नाही त्यामुळे तोंड एकदम सुकल्या सुकल्यासारखं वाटत राहतं तर जॉग्रन डिझीज हा जो प्रकार आहे हा थोडासा गंभीर असतो त्यामुळे जर बऱ्याच दिवसापासून जर तुम्हाला तोंड सुकण्याचा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच जवळच्या डॉक्टरांना संपर्क करा त्यानंतर काही फंगल इन्फेक्शन्स तोंडामध्ये झाले किंवा ईस्टचं इन्फेक्शन झालं तर सुद्धा आपलं तोंड सुकू शकतं काही वेळा आपल्या शरीरामध्ये पाणी कमी होतं डिहायड्रेशन होतं त्यावेळीसुद्धा तोंड सुकतं डायबिटीज असेल शुगर जर जास्त असेल तरीसुद्धा तोंड सुकणं घसा दुख घसा सुकणं असा प्रॉब्लेम हा होऊ शकतो तसेच काही जणांना तोंड उडं ठेवून झोपायची सवय असते हे लोक घोरतात तर अशावेळी काय होतं की हवा ही तोंडामधून सारखी जात राहते आणि त्यामुळे सुद्धा तोंड सुकण्याचा प्रॉब्लेम हा होतो तर अशी वेगवेगळी कारणं आहेत तसंच अल्झायमर डिझीज त्यानंतर पार्किन्सोनिझम डिझीन असे पण काही आजार आहेत जे की उतार वयामध्ये होतात आणि अशा आजारांमध्ये सुद्धा तोंड हे सुकत असतं आता हे सगळे जे आजार आहेत ना हे वातवृद्धीमुळे होणारे आहेत तुम्ही अल्झायमर घ्या किंवा पार्किन्सोनिझम घ्या हे सगळे कसे उतार वयामध्ये होतात आणि त्यामुळे उतार वयामध्ये कसं असतं की वात पण शरीरामध्ये हा वाढत असतो त्यामुळे वात जेव्हा आपल्या शरीरामध्ये वाढतो त्यावेळी आपलं तोंड हे सुकत असतं बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे की हे जे मी तुम्हाला आजार सांगितले हे जे प्रॉब्लेम सांगितले तर हे सगळे प्रॉब्लेम नसतातही म्हणजे ह्यातला कुठलाही प्रॉब्लेम नसतो तरी पण अनेकांचं तोंड हे सुकत असतं तर अशावेळी आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी शरीरामध्ये वात आणि पित्त दोष हे वाढलेले असतात आणि ते शरीरातील आप महाभूताचा किंवा अबधातूचं शोषण करतात म्हणजे एक प्रकारे सुकल्यासारखी प्रवृत्ती आपल्या तोंडामध्ये होत असते आणि याचं कारण म्हणजे वात आणि पित्त हे दोन दोष असतात जर आपण हे वात आणि पित्त दोन दोष जर ज़ कमी करून घेतले तर आपलं जे तोंड सुकण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो चांगल्यापैकी सॉल्व होऊ शकतो आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये हा उपाय जो आहे तो वात आणि पित्त कमी करण्यामध्ये चांगला आहे म्हणजे हा तुमच्या तोंडामध्ये जो वात पित्त वाढलेले आहेत ते कमी करणार आणि परिणामी तुमचं जे तोंड सुकत आहे ते तुम्हाला कमी होणार आहे मित्रांनो यासाठी तुम्हाला दोन सोपी औषधं लागणार आहेत ही सहजपणे तुम्हाला कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला उपलब्ध होतील तुम्हाला लागणार आहे ज्येष्ठमध चूर्ण आणि खडीसाखर ज्येष्ठमध साधारणपणे पन्नास ग्रॅम तुम्ही घेऊन येऊ शकता अतिशय स्वस्त असं औषध आहे पन्नास ग्रॅम ज्येष्ठमध चूर्णाची पावडर घ्या आणि खडीसाखर जी आहे ती क्रश करा आणि त्याची पावडर बनवून घ्या तर पन्नास ग्रॅम ज्येष्ठमध चूर्ण आणि पन्नास ग्रॅम खडीसाखर घ्या त्यानंतर तूप तुम्हाला लागणार आहे आता हे बघा काय करायचं आहे की ही जी ज्येष्ठमधची पावडर आहे ती तुम्हाला एक अर्धा चमचा घ्यायची आहे अर्धा चमचा तुम्हाला खडीसाखर घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप हे मिक्स करायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला बोटाने हळूहळू चाटून चाटून तुम्हाला खायचं चा आहे तुम्ही जर असं दिवसातून चार पाच वेळा जर केलात आणि एक पाच सहा दिवस जरी केलात तरी जो तोंड सुकण्याचा तुमचा प्रॉब्लेम आहे तो, तो चांगल्या पद्धतीने हा बरा होऊ शकतो आता ज्येष्ठमध कशी आहे ज्येष्ठमध म्हणजे त्याला संस्कृतमध्ये यष्टीमधून म्हणतात आणि हिंदीमध्ये त्याला मुलेठी म्हणतात ह्याच्या काड्यासुद्धा मिळतात त्या तुम्ही घेऊन येऊ शकता त्याची पावडर बनवू शकता किंवा डायरेक्ट तुम्हाला पावडरसुद्धा मिळू शकते यष्टीमधू किंवा ज्येष्ठमध ही मधुर रसाची आहे शीत आहे थंड आहे आणि स्निग्ध आहे आणि ही वाताचं अनुलोमन करणारी आहे आणि भ्रुहण करणारी पण आहे पोषण करणारी पण आहे या सगळ्या गुणांनी काय करतं ते वात आणि पित्त शीत असल्यामुळे कसं उष्णता पण कमी करतं तर अशा पद्धतीने ज्येष्ठमध काम करतं आणि जी साखर आहे खडीसाखर आहे तीसुद्धा थंड आहे पित्तला पित्ताला चांगल्या पद्धतीने खडी साखर कमी करते त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते वात आणि पित्तावर छान काम करतं त्याशिवाय आपण त्याला जोडीला तूप पण देणार आहोत तूप हे एक प्रकारचं व्हेकल असणार आहे म्हणजे ते वाता आणि वात आणि पित्ताकडे ज्येष्ठ मतांनी साखरेला लवकर येऊन जाणार तर अशा पद्धतीने हे जे मिश्रण आहे हे मिश्रण तुम्ही घ्या हे मिश्रण थोडं 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 तोंडाला तुम्ही लावून लावून एक तीन चार मिनटं हळूहळू खा आणि दिवसातून दोन तीन वेळा करा चार पाच दिवसातच बघा तुम्हाला चांगल्यापैकी फरक पडेल तोंड जे सुकल्यासारखं वाटत होतं ते कमी होणार आहे तुमचं कारण तुमच्या शरीरातला वात आणि पित्त हे दोन दोष कमी होणार आहेत तसंच जर तुमचं तोंड सुकत असेल तर काही गोष्टीसुद्धा तुम्हाला करायला हव्यात जसं की मी मगाशी म्हणालो की वात आणि पित्त हे दोन दोष तुमच्या शरीरात वाढलेले असणार आहेत त्यावेळी तुम्हाला रात्री जागरण करणं हे टाळायला हवं म्हणजे ह्या गोष्टी काय असतात रात्री जागरण केल्यामुळे शरीरात हे दोष वाढतात तसंच तिखट मसालेदार पदार्थ जे असतात ते तुम्हाला खाणं टाळायला हवं कारण हे तिखट मसालेदार पदार्थ शरीरातला पित्त दोष वाढवतात तसंच कडधान्य असतात बघा चणे वाटाणे हरभरे पावटी उसळी ही जी कडधान्य आहेत ना हीसुद्धा शरीरातला वातदोष हा वाढवत असतात तर ही सुद्धा तुम्हाला काही अंशी कमी करायला हवेत अशा पद्धतीने तुम्ही जर खाणपान ठेवलं आणि जर मध्ये मध्ये तुम्ही फळं खात राहिलात आपली नॉर्मल फळं आहेत सफरचंद केळी द्राक्ष वगैरे ही फळं तुम्ही मध्ये मध्ये खात राहिलात काळ्या मनुका खात राहिलात तर बघा नक्कीच तीन चार दिवसामध्येच तुमचा जो तोंड सुकण्याचा किंवा घशाला कोरड पडण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होईल तेव्हा मित्रांनो हा उपाय आपण जरूर करा ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर जर आपण नव्याने असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आयुर्वेद शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये काय सांगितलं आहे ती ऑथेंटिक माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो मित्रांनो थांबतो इथेच आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद